सेंट पॉल के संचालक राजू भाव ताक्साड़े इनके जन्मदिन के अवसर पर सेंट पॉल इंटरनेशनल स्कूल दामना में रक्तदान शिविर और वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर मंत्री रमेश चंद्र पंत समेत अन्य लोग उपस्थित थे। श्रावण पूर्णिमा और वृक्षाबंधन के शुभ मुहूर्त पर सेंट पॉल स्कूल के संचालक राजू भाव ताक्साड़े का जन्मदिन हम मना रहे हैं, जिसके चलते उन्हें लंबी उम्र मिले, ऐसे शुभकामनाएं मंत्री रमेश चंद्र पंत ने दी। इस दौरान उन्होंने राजू भाव ताक्साड़े के कामों की सराहना की, साथ ही कहा कि उन्हें चाटने वालों की संख्या शहर में बड़े पैमाने पर है। श्रावण पूर्णिमा सुबह रक्षाबंधन या सुवर्ण मध्य योगी आज दादा भाऊ टाकसांडेचा वाढदिवस 57वा वाढदिवस साजरा करतो आहे। त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांनी केलेल्या कार्याची पावती त्यांना मिळत राहील। त्याचा मोठा चाहता वर्ग या शहरात आहे, पर्याने विदर्भात आहे, पर्याने महाराष्ट्रात आहे। राजाभाऊचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ सोजवळ असा आहे, त्याच्यामुळे सगळ्यावर त्यांचं प्रेम होतं, अटूट असं प्रेम आहे। वृक्षा दिवसही फार सुंदर असा आला योगायोग, त्यामुळे आज त्यांच्या या वाढदिवसानिमित्त देशाला गरज आहे त्या रक्त गरज आहे त्या कार्यक्रम ठेवला रक्तदानाचा आणि सोबतच वृक्षारोपण लावणार आपण। अपने जन्मदिन पर बात करते हुए राजू भाव ताक्साड़े ने कहा कि इस अवसर पर रक्तदान शिविर और वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया है। कोरोना काल में रक्त की कमी बहुत लोगों को खली है, जिसके चलते हमने रक्तदान शिविर का आयोजन किया है, ऐसा उन्होंने इस दरमियान कहा। वाढदिवसानिमित्त अपन रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम हा दोन कार्यक्रम अपन ठेवले। आज कोरोनाच्या काळामध्ये अनेक रुग्णांना रक्ताची फार आवश्यकता आहे, त्याची गरज जाणून आपण आज खऱ्या अर्थाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। आतापर्यंत 12 बॉटल्स झाले आहेत, आणखी दिवसभर कमी कमी 50 ते 57 बॉटल करण्याचा एक संकल्प आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी केला आहे, तो आम्ही इथं पूर्ण करणार आहोत। दुसरं आहे की वृक्षारोपण कार्यक्रम, आज प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात जगामध्ये वाढत आहेत, त्याच्यामुळेच प्रदूषणामुळे आज अनेकांचे आरोग्य चांगले नाहीत, त्यांचे आरोग्य सुदृढ हवं असे कोरोनासारखे आजार पुन्हा येऊ नयेत, म्हणून वृक्षारोपण करून जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्या हा संकल्प आमचा सर्वांचा आहे। आज आम्ही कमी कमी 122 वृक्ष आम्ही इथे लावणार आहोत, अनेक अतिथी इथे येणार आहेत, त्यांच्या हस्ते आम्ही सांगितलं की आव्हान केलं की कुणीही फुलगुच्छ न आणता एक वृक्ष आणावं आणि ते वृक्ष इथे लावावं, जेणेकरून आपण प्रदूषण वाचवू शकतो, हा संकल्प आजच्या वाढदिवसानिमित्त मी केला आहे। इस अवसर पर मंत्री रमेश चंद्र पंग, प्रकाश कस्बे, अजय बुडारी समेत अन्य लोग उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।